कृष्णा नदीतील बर्गे बदलण्यासाठी 30 लाख मंजूर. गेल्या 4 महिन्यात 2 वेळा नदी कोरडी पडली. सांगली कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे लोखंडी बर्गे बदलण्यासाठी पाटबंधारे विभागाने बिगर सिंचन विभागाकडून 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. त्याची निविदा लवकरच निघणार असून नवीन लोखंडी बर्गे बसवले जाणार आहेत अशी माहिती काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. खराब झालेल्या बर्गे बदलण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली होती. त्यानुसार निधी मंजूर झाला. सांगली बंधाऱ्यात पूर्वी लाकडी बर्गे वापरले जात होते, ते खराब झाल्यानंतर काही वर्षापूर्वी लोखंडी बर्गे बसवण्यात आले. दीर्घकाळ पाण्यात राहिले तेही गंजून गेले. त्याची पाणी अडवण्याची क्षमता कमी झाली, त्यातून पाणी वाहून जाऊ लागले. त्याने टंचाई काळात बंधाऱ्यातले पाणी कमी होऊ लागले. गेल्या 4 महिन्यात 2 वेळा नदी कोरडी पडली. त्याला काही प्रमाणात बर्गे कारणीभूत होते. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर म्हणाल्या की बंधाऱ्यातून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले होते. आता बर्गे बदलण्यासाठी बिगर सिंचनमधून 30 लाखांचा निधी आम्ही मंजूर केला आहे. त्यात सगळे बर्गे बदलले जातील अशी अपेक्षा आहे. त्यानुसार निविदा काढली जाईल. कृष्णा नदीवरील सांगली बंधारा असल्याने शहरातील 6 लाख लोकांना पाणी पुरवठा शक्य आहे. तो मजबूत असणे गरजेचे आहे. त्याची आम्ही पाहणी केली आहे. बर्गे खराब झाल्याने पाणी वाहून जात होते. यावर्षी टंचाई आहे. पाण्याचा जपून वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला विनंती आहे, ताबडतोब बर्गे बदलावेत. त्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली. त्याला यश आले. निविदा प्रक्रिया लवकर राबवून उन्हाळा सुरू होण्याआधी हे काम पूर्ण करावे. पृथ्वीराज पाटील, जिल्हा शहर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.